सरकारनं प्रशासकीय मान्यता दिलेल्या नवीन शासकीय गोदामांसाठी 21,87,00,000 रुपयांचा निधी वितरित करण्यास सरकारनं मान्यता दिली आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं याबाबत आदेश काढलाय. हा निधी मिळताच बांधकामं तातडीनं सुरू करण्याचे निर्देश देण्यात आलेत. नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधीअंतर्गत हा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. सरकारनं काढलेल्या आदेशानुसार 21,87,71,600 रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार असून याआधी 48,83,25,719 रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हा निधी उपलब्ध होताच शासकीय गोदामांचं बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. हा निधी खर्च होताच त्याबाबतचं प्रमाणपत्र सरकारला त्वरित सादर करायचं आहे. या बांधकामांना विलंब होऊन बांधकामांचा खर्च वाढणार नाही याची दक्षता घ्यावी असंही निर्देश देण्यात आलेत. ही बांधकाम करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी 3 वेळा भेट देऊन आपला अहवाल द्यावा लागणार आहे. हा निधी 28 फेब्रुवारीपर्यंत खर्ची टाकण्यात यावा. तसंच हा निधी ठेव अंशदान म्हणून वर्ग करता येणार नाही, त्यामुळे तातडीनं बांधकामं ही पूर्ण करावी लागणार आहे. जिल्हानिहाय होणारी गोदामं: नाशिकमध्ये 12, जळगाव 2, परभणी 4, भंडारा 18, वर्धा 2, बुलढाणा 3, ठाणे 1, नांदेड 7, चंद्रपूर 1 आणि हिंगोलीमध्ये 2. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.